कोथिंबीर 50 रुपये जुडी, मेथी 20 रुपये जुडी, शेपू 15 रुपये जुडी. मुंबईकरांनो सावधान, हे भाव मुंबईच्या बाजारातले नाहीत, तर हे आहेत नाशिकच्या बाजारातले भाव. मुंबईत भाजी नाशिक मधून येते. लक्षात घ्या, पावसाळ्यात नाशिक मध्ये हे भाव 5 ते 10 रुपयांपर्यंत असतात. मात्र आता इतरत्र मागणी वाढल्यानं नाशिकच्या बाजारपेठेत भाज्यांच्या दरांनी उच्चतम पातळी गाठली आहे. भाज्या पडायच्या आता कसं 10 रुपये, तर थोडं सर्वसाधारण लोकांना थोडस हेच होतं ना मग, असं त्याच्यामुळे मग थोडं स्वस्त व्हायला पाहिजे. जसं आपलं जे आहे गरीब लोक, त्यांच्या दृष्टिकोनातून असं जो कामगार वर्ग आहे, मध्यम वर्गीय, जे छोटे मोठे काही धंदे पाणी करतात, त्यांना आज सगळ्यात त्रासदायक डाळी तर महाग आहेच, नॉनव्हेज तर घेऊ शकत नाही आणि सर्व लोक नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे भाजीपाला हाच असा आहे की सर्वसाधारण कुटुंबातला एक जेवणाचा तो घटक आहे, परंतु तोच महाग झाल्यामुळं अत्यंत बिकट अशी परिस्थिती आहे. 2-3 दिवसामध्ये भाजीपाल्याचे रेट जे आहेत त्या आकाशमामध्ये वाढून गेलेले आहे. त्यामुळं साधारण जे पब्लिक आहे, सर्वसाधारण पब्लिक, त्यांना थोडंसं आता जिकिरीचं जाईल, महिन्याअखेरपर्यंत पैसे कसे पुरवावेत. नाशिक जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या भाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परिणामी बाजारपेठेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक घटली आहे. गुजरात आणि मुंबईत प्रचंड मागणी वाढल्यानं नाशिकमध्ये भाज्या कडाडल्यात. सध्या नाशिक बाजार आवारावर फळभाज्यांची जी आवक आहे ती समाधानकारक आहे आणि त्या आवकेमध्ये थोडंसं फरक झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. तसेच पालेभाज्यांची आवक ही कमी झाल्याने पालेभाज्यांच्या बाजारभावात वाढ झाली आहे आणि ही तेजी अजून 10 ते 15 दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरुण राजांना नाशिक जिल्ह्यात अजून समाधानकारक एंट्री केलेली नाही. बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची यामुळे चांदी झाली आहे, तर अन्नधान्य आणि कांदा उत्पादकांना याचा फटका बसलाय. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.